येत्या 3 ते 4 दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पण त्याचवेळी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानं हा इशारा दिलाय. मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद सोबतच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण बघतोय. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्गात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तिकडे विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 20 आणि 21 मे रोजी नागपूर, वर्धा, अकोल्यात उष्णतेची लाट येणार आहे. एकीकडे राज्यातल्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर काही भागामध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे